सांसद अनिल बोंडे ने कांग्रेस नेता राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा पर टिप्पणी की है। इस टिप्पणी पर कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोंढे ने जवाब दिया है। कसा अनिल बोंडे जी, जे आपल्या मनात असतं तेच आपल्या मुखात येतं। आपले विचारच मुळात रावणाच्या विचारसरणीसारखे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रावणच दिसणार। आम्हाला त्या रागामध्ये राम दिसतो। याचं कारण असं आहे की आपण रामाचा जर इतिहास बघितला तर प्रभू रामचंद्र जेव्हा निघाले तेव्हा ते युवराज होते, पण निघता निघता संपूर्ण प्रजेला आपल्या प्रेमाने त्यांनी बांधून घेतलं। त्यांचे ते झाले, मग ते आदिवासी शबरीचे उष्टेबोर खाणं असो, वनातले लोक सोबत घेणं असो, एक वानर हनुमानजी दैवत्वाला पोहोचले, कारण की ते सगळ्यांना प्रेमाने एकत्र माळेत गुंफण्याचं काम त्यांनी केलं। आणि आज राहुल गांधी जे निघालेले आहेत ते सर्वांना प्रेमाने बांधण्यात निघाले आहे। त्यांच्यावर महिला असेल, मुली असेल, वृद्ध महिला असेल, कोणत्याही याच्यातले पुरुष असतील, गरीब असेल, श्रीमंत असेल, जात पात विसरून जे आहे ते सर्व प्रेमाच्या एका बंधुभावामध्ये जे आहे ते बांधल्या जात आहे। सगळ्यांना कळत आहे की हा देश आपला आहे, आपण सर्व एक आहो, हा बंधुभाव निर्माण ते करत आहेत। त्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या मनात काय आहे तेच आपल्या होटात येतं। आणि तेच नानाभाऊंनी बोलून दाखवलं की प्रभू रामचंद्र पायदळ निघाले, आजही तो इतिहास जो आहे तो भारताला एकत्र बांधतो। आज राहुलजी 3,600 किलोमीटर निघाले, सगळ्या लोकांना एका बंधनात बांधण्यासाठी निघाले, सगळ्या लोकांना भारतीयत्वामध्ये बांधण्यासाठी निघाले, द्वेष, राग, मत्सर, धर्मांधता सगळं मिटवण्यासाठी निघालेले आहे। त्यामुळे तुम्हाला हे कळणार नाही।